तीस दिवस चहा बंद एका महिन्यात शरीरात काय व कसे बदल दिसतील फायदेच नाही तोटेही आहेत काय सांगतात तज्ज्ञ नमस्कार आपल्या लोकप्रिय टू के क्रिएशन चॅनल वर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीस दिवस चहा बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात हेच जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया भारतीय आणि चहा हे समीकरण जगात प्रसिद्ध आहे भारतात चहा बनवण्याच्या हवा असतो काहींना ऑफिसच्या प्रत्येक मिटिंग नंतर डोकं शांत करायला चहा हवा असतो काहींना दुपारी लागणाऱ्या डुलक्या टाळायला चहा लागतो काहींना रोमॅन्ससाठी चहा लागतो तर काहींना राग व्यक्त करायलाही चहाच चाह हवा असतो मसाला चाय कटिंगपासून ते हायटीसारख्या फॅन्सी प्रकारात मिळणाऱ्या या चहाचे व्यसन असंख्य भारतीयांना आहे विशेष म्हणजे हे चहाप्रेमी चहा सोडण्यासाठी सुद्धा कित्येक प्रयत्न करतात म्हणूनच आज आपण एक महिना चहा सोडल्यास नेमकं शरीरात काय बदलू शकेल हे पाहूया एक महिना चहा बंद केल्यास शरीराला काय फायदे मिळू शकतात आहार तज्ञ यांनी एका मुलाखतीत बोलताना एक महिना चहा सोडल्यास शरीराला कसा फायदा होऊ शकतो याविषयी माहिती दिली आहे त्या म्हणतात सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे शरीरातील कॅफिनचे प्रमाण नियंत्रणात येऊन तुम्हाला चांगली झोप लागण्यास सुरुवात होऊ शकते कॅफिन आपल्याला जाग ठेवण्याचं काम करत पण त्यामुळे अनेकदा हार्मोन्स अधिक सक्रिय होऊन चिंता सुद्धा वाढू शकते जेव्हा आपण भरपूर प्रमाणात चहा घेता तेव्हा लघवीला जावे लागण्याचे प्रमाणही वाढते यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होऊ लागतं याचाच प्रभाव मग त्वचेवर सुद्धा पिंपल्सच्या रूपात दिसू लागतो चहा टाळल्याने हे त्रास सुद्धा कमी होऊ शकतात दुसरीकडे पुणे येथील पोषण तज्ज्ञ आणि मुख्य आहार तज्ज्ञ म्हणाले की चहा सोडल्याने शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी होतात ज्यामुळे पेशींना चालना मिळते हे पाचन रोग आणि कर्करोगाच्या विशिष्ट प्रकारांना थांबवण्यास मदत करू शकते आपल्या आहारातून चहा काढून टाकण्याचे तोटे काही लोकांसाठी चहाचे सेवन हा सवयीचा भाग झालेला असतो यामुळे एक प्रकारची तरतरी आणि ऊर्जा येते असेही अनेक जण म्हणतात त्यामुळे चहा बंद केल्यानेही ऊर्जा कमी झाल्याचा मानसिक आभास होऊ शकतो पोषण तज्ज्ञ सांगतात की तुम्ही नियमित चहा पिणारे असाल आणि तुम्ही चहा सोडलात तर अचानक कॅफिन कमी झाल्याने थकवा जाणवल्याने मेंदूतील संभ्रम लक्ष न लागणे निद्रानाश आणि डोकेदुखी असे त्रास जाणवू शकतात पण याची तीव्रता कमी अधिक होऊ शकते शिवाय शरीरातील कॅफिनची पातळी पूर्ण कमी होईपर्यंत हा त्रास होऊ शकतो हेही टाळायचे असल्यास आपण खालीलप्रमाणे चहाचे पर्याय विचारात घेऊ शकता चहाचे पर्याय जर तुम्ही तुमच्या आहारातून चहा काढून टाकण्याचा विचार करत असाल तर त्यांनी काही पर्याय सुचवले आहेत की तुम्ही चहाला पर्याय देऊ शकता जसे की हर्बल टी फळांचे रस किंवा साधे गरम पाणी कॅमोमाइल किंवा पेपरमिंट सारख्या हर्बल टी हा चहाचा कॅफिनमुक्त पर्याय आहे फळांचे रस विशेषतः सफरचंद किंवा क्रॅनबेरी सारखाही नैसर्गिकरित्या कॅफिन फ्री फळ तुमच्या शरीरातील उष्णता कमी करू शकतात शिवाय लिंबू किंवा मध टाकून साधे गरम पाणी सुद्धा चहा प्यायला आभास निर्माण करू शकतात चहा कोणी पूर्णपणे टाळावा जर तुम्हाला सतत ऍसिडिटीचा त्रास होत असेल पोटाचे विकार असतील तर चहामधले कॅफिन आणि टॅनिन प्रकृती आणखी बिघडवू शकतात अशा लोकांनी चहा टाळायलाच हवा गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी त्यांच्या कॅफिनचे सेवन कमी केले पाहिजे कारण जास्त सेवन केल्याने गर्भाच्या विकासावर परिणाम होऊ शकतो किंवा ते आईच्या दुधाद्वारे लहान मुलांपर्यंत पोहोचू शकते ज्यांच्या शरीरात लोह कमी असेल अशांनी सुद्धा सावध राहायला हवं कारण चहातील टॅनिन लोह शोषण्यास अडथळा आणू शकतात चहाच्या फायदे व वा तोट्यांवर सर्वाधिक प्रभाव हा तुम्ही किती प्रमाणात व किती वेळा चहा घेता या दोन प्रश्नांचा असतो तुम्ही जर याची उत्तरे नीट शोधली तर तुम्हाला चहा पिऊन शुद्ध सुदृढ राहता येऊ शकते यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला देखील आवर्जून घ्या सावधान प्लास्टिकच्या कप मध्ये चहा कॉफी पित असाल तर वेळीच व्हा सावध या आजारांचा वाढतो धोका जाणून घेण्यासाठी या व्हिडिओवर क्लिक करा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट्स नक्की करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकप्रिय टू के क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद